पोलीस आयुक्त सोलापूर शहराच्या वतीने 29वी घटक क्रीडा स्पर्धा समारोप व बक्षीस वितरण समारोप संपन्न झाले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होत्या. पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त अजित बोराडे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, डॉक्टर दीपाली काळे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. सर्वप्रथम मुख्य अतिथींना मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलीस उपायुक्त मुख्यालय यांनी प्रास्ताविका मांडली. त्यानंतर निमंत्रित मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्यांना व संघ खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात आले. बंदोबस्तानंतर जो ब्लड प्रेशर चेक केला तर त्या सगळ्यांचं 5-10 पॉइंट वरतीच येतं त्याच्यामध्ये. अशा प्रकारचा मानसिक आपल्यावर एक प्रकारचा तणाव असतो. दुसरा आणखी एक मानसिक तणाव असतो, अरे सगळे लोक एन्जॉय करतायत, सगळ्या डिपार्टमेंटचे लोक डॉल्बी विली लावून नाचतायत, तिकडे भाऊबीज साजरी करतायत, दिवाळी साजरी करतायत, आपण मात्र रस्त्यावरच आहे. बहिणीच्या भावाचं बहिणीच्या मुलाचं लग्न आहे पण सांगितलं बंदोबस्ताला जाता येणार नाही. अशा प्रकारचा आपल्यावर आणखी एक वेगळ्या प्रकारचा मानसिक तणाव असतो आणि याला जर फेस करायचं असेल तर व्यायामाशिवाय पर्याय नाही त्याच्यामध्ये. पोलीस आयुक्तालयामध्ये मला खोडताना दिसून येतोय, त्याच्यामध्ये डेफिनेटली हेल्थचं महत्त्व फार जास्त आहे आणि खेळ हा आपल्या दैनंदिन जीवनाचा रोजचा विषय आणि रोजची कार्यशैली कशी असली पाहिजे मला वाटते तिथे उत्तमरित्या मला दिसून येत आहे. पोलीस म्हटलं की मला वाटते शिस्त, मेहनत आणि निरंतर सेवा हे आपल्याला दिसून येतं आणि त्या निरंतर सेवेमध्ये कुठेतरी एवढ्या प्रकारचे अशा पद्धतीचे खेळ दिसून येतात आणि त्याच्यासाठी इतकं डेडिकेशन, इतकी म्हणजे प्रॅक्टिस आणि इतकी मेहनत इथे आवर्जूनपणे मुख्यालयामध्ये आपण केलेली आहे साहेब, आपलं खूप खूप अभिनंदन सर. आणि तर हा उल्लेखही केला की आम्हाला बंदोबस्तामध्ये इतर कुठल्याही बाबीमध्ये येत नाही. आता आपल्याला आपण इथं ग्राउंडमध्ये काम करतोय, सगळे लोक टी व्ही समोर आहेत, तरीही आनंदाची बातमी आपली या कार्यक्रमामध्ये आनंद आपला द्विगुणित करणारी ठरली. या प्रसंगी पोलीस आयुक्त राजेंद्र माने व जिल्हा परिषदेचे CEO मनीषा आवाळे यांचे मार्गदर्शन पण भाषण झाले. सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासन यांनी आभार मानले. शेवटी ध्वजसंचलनाने कार्यक्रमाची सांगता झाली.